झी 24 तास एक पाऊल पुढे। आता पाहूयात क्रीडा विश्वातल्या घडामोडी झटपट। सलामीचा फलंदाज फाफ ड्यू प्लेसिस याच्या अर्धशतकामुळे चेन्नईनं आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सवर मात केली आहे। प्रकाश धूत पाठलाग करताना चेन्नईनं 147 धावांचा आव्हान शेवटच्या चेंडूवर पार केलं। फाफनं 73 धावांची खेळी केली। सौरव गांगुलीच्या दादागिरीपुढे दिल्ली डेअरडेव्हिल्स गारद झाले। पुणे वॉरियर्सनं दिल्लीचा 20 धावांनी पराभव केला। दिल्लीनं निर्धारित 20 षटकात 7 बाद 173 धावांपर्यंतच मजल मारली। मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यामध्ये मुकाबला रंगणार आहे। लसित मलिंगा दुखापतीमुळे मायदेशी परतल्यानं मुंबईला याचा चांगलाच फटका बसणार आहे। त्यातच सचिन तेंडुलकरच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह कायम असल्यानं मुंबईच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे। दोन्ही टीम्स विजयी ट्रॅकवर परतण्यास आतूर असल्यानं क्रिकेटप्रेमींसाठी ही मॅच एक पर्वणीच ठरणार आहे। नुकतंच जाहीर झालेल्या आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 12व्या पोझिशनवर कायम आहे। आयसीसी रँकिंगमध्ये सचिन 12वी पोझिशन मिळवत टॉप रँकिंगमधला एकमेव भारतीय क्रिकेटर ठरलाय। तर बोलिंग लिस्टमध्ये जहीर खाननं 12वी पोझिशन मिळवली। भारतीय बोलर्सपैकी जहीर खान सध्या रँकिंगमध्ये टॉपवर आहे। लिएंडर पेस आणि राडेक स्टेपानिक जोडीला माईक आणि बॉब ब्रायन जोडीनं 2-6, 0-6 अशा सरळ सेट्समध्ये पराभूत केलं। पेस स्टेपानिक जोडीला एटीपी मोनॅको मास्टर्स टेनिस टुर्नामेंटमधून एक्झिट घ्यावी लागली। पेस स्टेपानिक जोडीला 2 ब्रेक पॉईंट मिळाले होते पण त्यांना त्याचा फायदा उचलण्यात अपयश आलं। बहरीन ग्रॉपीवर सध्या अनिश्चिततेचं वातावरण आहे। मनाना इथे पोलीस आणि निदर्शक यांच्यात झालेल्या वादाचा फटका फोर्स इंडियाच्या सपोर्टिंग स्टाफला बसला होता। त्यामुळे फोर्स इंडियाच्या पॉल डी रेस्टा आणि निको हल्केनबर्ग या ड्रायव्हर्सनी दुसऱ्या प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय। या हल्ल्यामुळे काही सदस्यांनी बहरीन सोडण्याचाही निर्णय घेतलाय। ऑलिम्पिक आयोजन समितीनं शुक्रवारी लंडन ऑलिम्पिक ज्योतीची रंगीत तालीम घेतली। 19 मे रोजी ऑलिम्पिक ज्योत लंडनमध्ये येणार आहे। त्यानंतर ही ज्योत संपूर्ण ब्रिटनचा प्रवास करणार आहे। या रंगीत तालीममध्ये 400 अधिक अधिकारी आणि व्हॉलंटियर्सचा समावेश होता। लंडन ऑलिम्पिक शूटिंग चाचणी स्पर्धेत सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शूटर्स टॉप 30 मध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरले। आता 10 मीटर एअर रायफल प्रकारात गगन नारंग आणि अभिनव बिंद्राकडून दमदार परफॉर्मन्सेसची अपेक्षा आहे। 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारतीयांकडून अमनप्रीत सिंगनं सर्वोत्तम कामगिरी केली। कॅन्सरवर मात करून नुकताच भारतात परतलेला अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग 2 आठवड्यात सराव सुरू करणार आहे। इंडियन प्रीमियर लीगच्या संकेतस्थळाशी बोलताना युवराजनं ही माहिती दिली आहे। प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 50व्या मुंबई पुणे सायकल रेसला गेटवे ऑफ इंडिया इथून सुरुवात झाली। या रेसमध्ये जवळपास 150 सायकलपटू सहभागी झालेत। यात सेना दलाचे 35, दिल्ली आणि रेल्वेचे 10, नॅशनल कॅम्पमधील 10-15 खेळाडू सहभागी आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।